नमस्कार, भन्नाट मराठी रेसिपी आहे चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत। तर आज आपण इथे पनीरची भाजी बनवणार आहोत, दॅट इज मसाला पनीर। आणि त्यासाठी आपण गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये मी थोडेसे तेल ऍड करून घेत आहे। तर मी तेल ऍड करून घेत आहे पहिले। तर कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये थोडासा जाडसर उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। तुम्ही हा जाडसर उभा रंगाचा कांदा टाकून घेतलेला आहे। हा कांदा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। यानंतर आपण मसाला बनवून घेणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला सगळे हे साहित्य लागणार आहे। तर त्यामध्ये मी एक मोठ्या आकाराचं टोमॅटो चिरून घेतलेलं आहे। तर टोमॅटो आपल्याला मिक्सरमध्ये याची प्युरी बनवून घ्यायची आहे, म्हणजेच टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर मी पहिले टोमॅटो असा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला खडे मसाले लागणार आहे। तर एवढे साधारणतः मी खडे मसाले वापरत आहे। खडे मसाल्यांनी पनीर भाजीला अतिशय छान चव येते, त्यामुळे मी हे खडे मसाले वापरत आहे। त्यानंतर थोडीशी काजू घेतलेली आहे, काजूने पण पनीर मसाला हा खूप छान बनतो आणि थोडीशी गोडसर चव येते आणि ग्रेव्ही पण घट्ट बनते, त्यामुळे मी काजू यूज करत आहे। त्यानंतर 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी। नंतर 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि नंतर थोड्याशा हिरव्या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे, कारण ह्या काड्यांनी चव छान लागते भाजीमध्ये, म्हणून मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। तर यापैकी आपल्याला टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे आणि बाकीचं हे राहिलेलं सगळं साहित्य कांदा परतला की त्यामध्ये थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं आहे। म्हणजे आपली दोन पेस्ट तयार होतील, एक टोमॅटोची पेस्ट आणि कांदा प्लस हे बाकीच्या मिश्रणाची पेस्ट। सो अशा प्रकारे आपला मसाला बनून तयार। यानंतर मी कांदा परतूपर्यंत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, एक तमालपत्र घेतलेलं आहे जे की आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे। त्यानंतर थोडीशी साखर, साखरेने आपल्याला गोड आंबट चव मिळते आणि नंतर थोडंसं लिंबू, लिंबाऐवजी तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही पण वापरू शकता, मी लिंबू वापरत आहे। आणि नंतर आपण पनीर ह्या अशा आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे पनीर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पनीर फ्राय केलेलं नसेल आवडत तर तुम्ही तसंही डायरेक्टली वापरू शकता, पण मी हे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपलं हे बाकीचं साहित्य। तर अशा प्रकारे आपला कांदा हा लालसर रंग येईपर्यंत परतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला बाकीचं साहित्य ऍड करून घ्यायचं आहे, थोडंसं परतवून घ्यायचं आहे। तर त्यामध्ये थोडेशी काजू टाकून घेत आहे मी, हे नंतर खडे मसाले, नंतर अद्रक लसूण आणि नंतर कोथिंबिरीच्या काड्या। आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगले हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे सगळं। यानंतर मी चांगलं आपलं परतलेलं सगळं कांदा, बाकीचे मसाले, खडे मसाले, अद्रक लसूण चांगले लालसर रंगावर परतून घेतल्यानंतर मी एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे की ज्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। यानंतर मी त्याच कढईमध्ये आता पनीरचे तुकडे चांगले बटरमध्ये फ्राय करून घेणार आहेत। त्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसं बटर ॲड करून घेत आहे। तर मी बटर ॲड करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता, तुम्ही कुठलंही बटर वापरू शकता। बटरने पनीर भाजीला अतिशय छान चव लागते, त्यामुळे मी थोडंसं बटर ॲड करून घेतलं आहे। अशा प्रकारे आपलं बटर थोडंसं गरम झालं आहे, त्यामध्ये आपल्याला पनीरचे स्लाइस ॲड करून घ्यायचे, आपल्याला पनीर थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे। मी पनीरचे स्लाइस ॲड करून घेत आहे। आपल्याला थोडीशी याच्यावरती लाल कश्मीरी टाकून घ्यायची आहे आणि कलर छान येतो, त्यामुळे मी थोडीशी लाल कश्मीरी टाकून घेत आहे। थोडीशी हळद, याला आपण बटरमध्ये चांगलं फ्राय करून घेणार आहोत 1-2 मिनिटं। तर अशा प्रकारे आपण बटरमध्ये पनीर चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे, थोडीशी लाल तिखट टाकलेली कश्मीरी आणि हळद। तर पनीर हे फ्राय केल्यानंतर चांगलं टेस्टी बनतं, म्हणून मी हे पनीर थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसंही वापरू शकता। अशा प्रकारे आपण जे मिश्रण कांदा वगैरे परतून घेतलं होतं त्यामध्ये त्याची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये टोमॅटोची पण अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात। टोमॅटो तुम्ही जास्त पिकलेला टोमॅटो घ्या, त्याच्यामुळे तो लालसर रंग चांगला देईल आणि टोमॅटोची जी काही आपली तर्री बनणार आहे भाजीमध्ये ती टोमॅटो प्युरीमुळे चांगली बनेल। सो तुम्ही लाल रंग आलेला टोमॅटो घ्या, माझ्याकडे थोडासा लाल रंग नसलेला टोमॅटो
नव्हता, त्यामुळे ह्याची प्युरी थोडीशी फिकट बनलेली आहे. तुम्ही डार्क रंगाचा टोमॅटो यूज करू शकता. त्याचबरोबर मी आपला कांदा परतवत असताना थोडेसे वाटाणे सोलून घेतलेले आहे, कारण आपण आज पनीर मटार मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी मी हे हिरवे वाटाणे सोलून घेतलेले आहे. तुमच्याकडे हिरवे वाटाणे नसले तरी चालेल, सीझनल असल्यामुळे हिरवे वाटाणे अवेलेबल होतात. पण जर सीझन नसेल वाटाण्यांचं तर तुम्ही भिजवून वाटाणे पण वापरू शकता. तर माझ्याकडे हे सीझनल वाटाणे अवेलेबल आहे, तर मी हे वाटाणे यूज करत आहे. म्हणजे आपण पनीर मसाला बनवू शकतो. गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. आपण जे पनीर परतून घेतलेलं आहे तीच कढई वापरत आहोत. त्यामध्ये आता आपल्याला थोडेसे तेल ऍड करून घ्यायचे आहे, तर मी तेल ऍड करून घेत आहे. यानंतर आता आपलं तेल गरम झालेलं आहे, यामध्ये मी एक तमालपत्र टाकून घेत आहे. नंतर आपण काश्मीरी लाल तिखट कलर येण्यासाठी किंवा चांगली तरी येण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे मी थोडी काश्मीरी लाल तिखट वापरून घेत आहे. तेलामध्ये ॲड केल्यानंतर काश्मीरी लाल तिखट कलर चांगला देते, त्यामुळे मी तेलामध्ये ॲड करून घेत आहे. पनीर मटर मसाला वापरत आहे मी, सुहानाचा पनीर मटर मसाला वापरत आहे. तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टॉमॅटो पिरी ॲड करून घ्यायची आहे. पहिले तुम्ही टॉमॅटो पिरी ॲड करून घेत आहे. टोमॅटो पिरी ॲड करून घेतली आहे. तुम्ही बघू शकतात कलर किती छान दिसत आहे. तेलामध्ये आपण मिरची पावडर आणि मसाला टाकल्यामुळं याची तरी अगदी छान बनते, त्यामुळे कधी पण तेलामध्ये मिरची पावडर आणि मसाला टाकून घ्यायचा तरीसाठी. आता आपल्याला टोमॅटो पिरी चांगली परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनटं. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये जी आपण कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती, ती परतलेल्या साहित्याची आणि कांद्याची, ती ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता ग्रेव्हीने आपलं तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. ही टोमॅटो ग्रेव्ही आपली चांगली परतलेली आहे याचा अर्थ. नंतर आपल्याला कांद्याची परतून ठेवलेली पेस्ट ऍड करून घ्यायची आहे, तर मी ती पेस्ट ऍड करून घेत आहे यामध्ये. तर यानंतर आपण कांदा लसूण पेस्ट ऍड केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी धने पावडर टाकून घ्यायची आहे, तर मी धने पावडर ऍड करून घेत आहे. नंतर किंचितशी हळद, आपण ऑलरेडी हळद टाकलेली, त्यामुळे मी इथे थोडीच हळद ऍड करत आहे. आणि थोडा तिखटपणा येण्यासाठी मी तिखट मिरची टाकते आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही लाल तिखट वापरू शकता. आणि हे परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही ही चांगली परतलेली आहे आणि ग्रेव्हीने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे. तर अशा एवढ्यापर्यंत आपल्याला ग्रेव्ही ही चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये, म्हणजे ग्रेव्हीने तेल सोडलं पाहिजे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीने छान तेल सोडलेलं आहे. याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे. मी कोथिंबीर ऍड करून घेत आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आता आपल्याला याच्यामध्ये आपण जे पनीर फ्राय करून ठेवलं आहे ते ऍड करून घ्यायचं आहे. आणि नंतर आपल्याकडे आपण पनीर मटर मसाला बनवतोय, मी मटार पण सोलून ठेवलेलं आहे, ते पण ऍड करून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांसाठी आपल्याला पनीर आणि मटर याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ ऍड करून घ्यायचं आहे, तर मी मीठ ऍड करून घेत आहे. यानंतर आपल्याला थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये, तर मी पाणी ऍड करून घेत आहे. तर पाणी मी आपलं जे ग्रेव्ही करून मिक्सरच्या जारला शिल्लक होतं मी तेच पाणी वापरून घेत आहे आणि ग्रेव्ही बनवून घेत आहे. तुम्ही बघू शकता. यानंतर आपल्याला लिंबू ऍड करून घ्यायचं आहे, तर मी लिंबू ऍड करून घेत आहे. नंतर साखर, तुम्हाला ज्या प्रमाणात आंबट गोड प्रमाण हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही साखर ऍड करू शकता. आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याला. यानंतर गॅस हा आपल्याला थोडासा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे. आणि आपल्याला ह्या कढईला झाकण लावून बंद करून ठेवायचं आहे. आणि साधारणतः 5 मिनटं पनीर आणि मटर चांगलं शिजवून घ्यायचं आहे या ग्रेव्हीमध्ये. तर मी असं कढईवरती हे झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आपण साधारणतः 5 मिनटानंतर बघणार आहोत. तर साधारणतः 5 मिनटं झालेले आहे, मी कढईवरचं झाकण काढत आहे आता. तुम्ही बघू शकतात आपली ग्रेव्ही पण छान आलेली आहे भाजीवरती.
आणि आपल्याला याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे. तर मी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता भाजीला तरी पण अगदी छान आलेली आहे आणि आपली भाजी बनून तयार आहे. तुम्ही घरच्या घरी पनीर मटर मसाला बनवू शकतात. तर अशा प्रकारे आपला गरमागरम पनीर मटर मसाला रेडी आहे. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकतात, घरी रोटी बनवून पण खाऊ शकतात. तर चला मग आपला पनीर मटर मसाला बनून रेडी आहे. तर कसे वाटतात माझे रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.